नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आज माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना मकर संक्रांत सुखाची आणि समाधानाची जावो, सगळ्यांच्या आयुष्यात गोडवा निर्माण हो. टायमिंग होत आहे 8 वाजता आले आणि आता मी तयार झाले. अजून आमचा चहा पण नाही झाला. दादू बघा, दादू हाय करतो सगळ्यांना. अंदाज तिळगुळ आण, सगळ्यांना तिळगुळ दे. दादू बघा, तिळगुळ घेऊन आला तुम्हाला. तिळगुळ घ्या सगळ्यांनी. दादू गोड गोड बोला. बघ दादू काय म्हणतोय. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. अजून दादा आंघोळ पण नाही केली बरं का? करायची आहे आंघोळ, ब्रश वगैरे केला. हा दादू आंघोळ करायचीच आहे त्याला. तर बघा तिळगुळ मी ना घरी नाही बनवलं, बनवायचे ते घरी. पण काल भाऊ आलता ना, तो घेऊन आलता. बघा 2 पॅकेट आणले होते. तर एक संपवला होते, एक हे आहे दिसलं का? नाही मी तीळ वगैरे आणली होती, आणली होती, बनवली होती मला कालच. पण मग आता पॅकेट आणली म्हणून नाही बनवली, आता नंतरच बनवेल. माझ्याकडून बघ घ्या सगळ्यांना, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. दिदी बघा आमच्या अजून ब्रश चालू आहे दिदीचा. आता चहा पण बनवते. आज बघा मी नवीन साडी घातलेली आहे, पण ब्लाउज वगैरे काय नवीन शिवला नाही, तसंच राहिला. टाइमच नाही भेटला शिवायला, त्याच्यामुळे जुनाच ब्लाउज घातलेला आहे. त्यामुळे दिदी मला आज लय हसू राहिली. हा दिदी खूप हसू राहिली मला, घोडा बैल घातला म्हणे. या साडीवरचा ब्लाउज हे बघा, तसंच राहिला बाकी शिवायचा. साडी नवीन घातली, ब्लाउज बघा दिसला असं. हे बघा वेगळा घातलेला आहे, कारण टाइमच नाही भेटला शिवायला. काल शिवायचा होता, काल पण पाहुणे आले ना, त्याच्यामुळं नाही शिवला. जाते तर शिवेल नंतर कधी पण. ही साडी तुम्ही बघितली असं दिवाळीला आणली ती भावानी, व्हिडिओ मध्ये दाखवली होती मी. आज पहिल्यांदाच घातली, कारण ब्लाउज वगैरे काय शिवेल नव्हतं, त्यामुळे घातलीच नाही कधीच, आजच घातली. कशी दिसते बघा. काय बोलतो दादू, बोल. कधी दिसते साडी दादू? चणिया चोळी आणि दिसायली. मग दादू काय म्हणतोय. आज संक्रांतीला आमच्याकडं पुरणपोळ्या वगैरे करतात आणि खण वगैरे पुंजतात, असं आमच्याकडं आज सण करतात संक्रांतीचा. तर आजचा व्हिडिओ एवढाच आहे, चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. आणि व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करत जा, कमेंट करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय मग.